पुढील आठवड्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांनी व्यक्त केलंय. निवडणूक लागली आणि विरोधकांनी पॅनल टाकला तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीचा झेंडाच फडकणार यावर आमचा ठाम विश्वास आहे असेही यावेळी ते म्हणाले. नुकत्याच कोरोनाच्या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक इलेक्शन त्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या होत्या, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? कोरोनाच्या ह्याच्यामुळं त्या निवडणुका निश्चितपणानं पुढे गेल्या. जवळपास 9-10 महिने त्या पुढे गेलेल्या आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सरकारनं परत आता निर्णय घेतलेला आहे आणि 2-3 दिवसांमध्ये एक जी आर खाली येतो आहे आणि पूर्वी जे काही ठराव वगैरे मागवलेले आहेत आणि हायकोर्टाने जे आदेश केलेले आहेत, सुप्रीम कोर्टाने जे आदेश केलेले आहेत की ज्या टप्प्यावर म्हणजे ते निवडणूक थांबलेली आहे त्या टप्प्यापासूनच ती निवडणूक सुरू करण्याचा शासनाचा आणि निवडणूक प्राधिकरणाचा विचार आहे. हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे सुद्धा तशाच प्रकारचे आदेश आहेत. त्यामुळं एक ह्या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत निवडणूक सुरू होईल असं मला निश्चितपणानं वाटतंय. आणखी एक प्रश्न की आता विरोधक देखील मूठ बांधून आहेत की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपली सत्ता कशी येईल, तर याविषयी आपलं काय मत? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुमचे आमचे सर्वांचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 30 वर्ष अतिशय प्रभावीपणे काम करते. महाराष्ट्रातल्या देशातल्या इतर जिल्हा मध्यवर्ती बँका पाहिल्या आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाहिलं तर ज्या सोयी सुविधा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशात सर्वाधिक चांगल्या सुविधा ह्या शेतकऱ्यांना आणि खातेदारांना देत आहेत. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे उद्याच्या निवडणुकीमध्ये जो काही मतदार आहे तो दादांच्या नेतृत्वाखाली जो काही पॅनल उभा राहील त्या पॅनलला निश्चितपणे मतदान करून अतिशय भरघोस मताने तो अजितदादांच्या नेतृत्वाखालचा पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जे मतदार असतात तर त्यामध्ये किती सोसायट्यांवर आपल्या सोसायट्यांवर राष्ट्रवादींची सत्ता आहे त्यामुळे तुम्हाला हा विश्वास वाटतो? जवळपास 90% सोसायट्यावर, 90% सोसायट्यावर राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे आणि म्हणून जरी विरोधातले जरी लोक असले तरी त्यांचं सुद्धा म्हणणं असं येतं की ही बँक कुठेही राजकारण करत नाही, कुणाला चिमटे घेत नाही, कुणाला आडवी मारत नाही, येईल त्याचं काम केलं जातं ह्या बँकेमध्ये. त्यामुळं तो सुद्धा अत्यंत, विरोधक सुद्धा अत्यंत समाधानी आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की ही बँक अशीच चालली पाहिजे आणि ती दादांच्या नेतृत्वाखालीच चालली पाहिजे अशा प्रकारचा मनोदय हे विरोधक सुद्धा आमच्याजवळ बोलून दाखवतात. त्यामुळं कुठलीच अडचण येईल असं मला वाटत नाही. निवडणूक बिनविरोध होईल अशी आमच्या सरकारची खात्री आहे. आणि शेवटचा प्रश्न की आता पुन्हा एकदा तुम्हाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्र भेटणार का? याकडे दौंड तालुक्याचं अख्खं लक्ष आहे यावर आपलं काय? मला जे अध्यक्षपद मिळालं आहे हे महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये सर्वाधिक अध्यक्षपद मिळणारा एकमेव मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्या बाबतीत मी अत्यंत समाधानी आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये मला मिळावंच अशा प्रकारची अजिबात माझी अपेक्षा नाही आहे. ज्याला कुणाला मिळेल त्याला त्याच्या ह्याच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज, जरी मी अध्यक्ष नसलो तरी अतिशय चांगलं कामकाज करू शकतो आणि तेवढं मदत आणि सहभाग घेऊन निश्चितपणानं लोकांना चांगली सेवा देऊ शकतो.